आणि आता तुम्ही विचार करत असाल की कुठे आता या भटकंती करायला आला तेवढ्या उन्हाचा, पण आज आम्ही मस्त थंड जागेत जाऊन शूट करणार आहे. आम्हाला माहिती नाही अजून थंड जागा आहे की थंड जागा आहे, मी सांगते. पण कुठे आलोय आपण? नॅशनल म्युझियम अक्षरशः इंडियन सिनेमा. वर्षभर वाट बघितली असेल आपण. हो, वर्षभर वाट बघितली. नाही, 2020 में आए थे हम लोग. हाँ, म्हणजे गेल्या वर्षी आलो होतो. गेल्याच्या वर्षी आणि फायनली ते लॉकडाऊन मुळे बंद होतं, पण आता चालू झालं. सो विचार केला पुन्हा काहीतरी होण्याआधी जाऊन आलेलं बरं, आणि बघूया की आपल्या मुंबईत असं काहीतरी आहे जे मी कधीच कोणत्या व्हिडिओत बघितलं नाहीये, का कोणाचा व्लॉग वगैरे नाही बघितला. फुल्या आमचाच पहिला असावा. सो चला आज जाऊया, कसं आहे बघूया. आणि आता थंड हवेची नितांत गरज आहे एवढ्या उन्हामध्ये. खूप गरम तुम्ही बघू शकता तिचं, आणि हिने तर काय घातलंय हे तर इमॅजिन पण करू नका. स्वेटर कुठचं डोकं चाललंय तिला देवाला माहिती बाबा. आणि पहिलं तिकीट काढूया जाऊ. तिकीट इज इम्पॉर्टंट. तिकीट आणि मागे देखो लव्ह आणि जे आमचं काम आहे सिनेमा मस्त दिसते, एंटरटेन करणं. कोणा असेल यंदा कर्तव्य आहे. हाँ, हे टिकट काउंटर. अभी अपने को समझेगा कि अपना टिकट कितना है. शायद अपना 20 रुपया है. देखते जा चेतना, टिकट काढ. चेतना नेहमी काम करत असते. चेतना टिकट काढ. प्रेमाने काढ जरा, घाबरवू नकोस त्यांना. तू बरोबर तिकीट, तू बरोबर बोललीस. 20 रुपये तिकीट आहे. आणि मला वाटत पासपोर्ट आहे ना. न्यूझीलंडवरून आले म्हणून वाटतं इंडियन. शटअप. ही नागालँड. आजची आमची टूर गाईड परत चेतनाच आहे. टूर गाईड असं असतात का, सावलीत या, शॅडोत या, उन्हात या, पावसात या. ओके, सो त्यांनी आम्हाला पॅम्पलेट दिलंय, ह्याच्यात सगळं वाचायचं, अभ्यास करायचा आणि मग आतमध्ये जायचं. आणि पहिला त्यांनी सांगितलं की या पिंक कलरच्या बिल्डिंग मध्ये जायचं, आणि नंतर त्याच्या बाजूच्या काचेच्या बिल्डिंग मध्ये जायचं. बरं. आणि वरतून खालती यायचं. खालतून वरती नाही जायचं. फोर्थ, थर्ड, समज होते. वरतून खालती म्हणजे 4-3-2-1 असणार ना, की 1-2. बिल्डिंग मोठी आहे ना, मग फोर्थ फ्लोअर पासून चालू करायचं. तुम्हाला वाटतं टेरेस पासून चालू कर. कुठेतरी छान वाटलं की आपल्याला कोणतरी पाहतंय आणि त्यांना छान वाटतंय बघून. चला आज जाऊया आणि बघूया कसं.
आम्ही आता ह्या पिंकवाल्या बिल्डिंगमध्ये जाऊन आलो आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही, फक्त फोटोज काढू शकतो. तू फक्त फोटोज काढले आणि ह्या आधी तुम्ही बघाल असते सगळे फोटोज बघाल आणि तुम्हाला कसं वाटतं सांगा. खूप भारी आहे कारण का जो काळ होता आणि ज्या काळामध्ये ज्या वस्तू वापरल्या होत्या ना, खरंच त्या बघण्यासारख्यात. म्हणजे काही आठवणी ताज्या झाल्यात आणि असेच सिनेमांचे जे पोस्टर लावलेत ना, खरं खूप भन्नाट वाटते. म्हणजे येऊन खूप छान वाटलंय, असं नाही की कुठे आलोय काय आलोय, पण 20 रुपया वसूल पूर्ण. आता तर दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाणार, तिथे तर चौथ्या मजल्यापासून खाली यायचंय. पण मला वाटतं तुम्ही ह्या आधीची जी व्हिडिओज बघितली असेल, म्हणजे फोटोची जी क्लिप ती तुम्हाला आवडली असेल. आणि आता आम्ही जिथून सुरुवात करायची चौथ्या मजल्यावर तिथेच तिकडे जा. सो बघूया कसं आहे, पण खूप छान वाटलं. आणि वातावरणामध्ये थंड शांत आणि मध्ये जुन्या गाण्यांचा कुठेतरी आवाज असे, हां खूप जुनी गाणी चालू आहेत आणि व्हिज्युअल्स पण खूप पिक्चर्स वगैरे ना, असे सायलेंट मूवीज पण चालू आहेत. आणि तुम्ही फॅमिली बरोबर पण येऊ शकता, इतकं भारी आहे. म्हणजे आता तरी आम्ही एक पार्ट बघितला, आता सेकंड पार्टवर चाललो, तर चला जाऊया वेळ न घालवता, कारण का चौथ्यापासून शून्यापर्यंत यायचं. गुलशन महल बघून एक वेगळाच अनुभव, खूप मजा आली. कारण का आपण बोलतो ना की अशा काही गोष्टी ज्या आपण फक्त बघत आलोय आज अनुभवल्या स्वतःहून, खूप भारी वाटलं. आणि खरंच अशा लोकांना आवड आहे की म्हणजे फिल्म रिलेटेड गोष्टी बघण्याची किंवा शिकण्याची, त्यांनी नक्की यायचं. पैसा वसूल आहे, 11 ते 5 टायमिंग आहे. हा, आणि किती पण वेळ थांबू शकता, फक्त 5 वाजेपर्यंतच थांबू शकता. 11 ते 5 येस. आणि भन्नाट म्हणजे असे असे अनुभव आहेत. आणि असे असे तुम्ही कॅमेराज म्हणू नका, लेन्सेस कमाल.
आणि गाईड पण करतात ते लोक तुम्हाला आणि सांगतात पण की त्या गोष्टींचं महत्त्व वगैरे जर तुम्ही त्यांना विचारलं ते लोक सगळे हेल्प पण करतात. जास्त मोठी प्लेस आहे, इतकी मोठी ना की म्हणजे तुम्ही आज जेव्हा जाल ना तेव्हा असं बघत बसेल इथे जायचं का इथे जायचं. खूप मोठी प्लेस आहे पण येऊन खूप छान वाटलं. आपल्या मुंबईतल्या मुंबईत अशी प्लेस आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्की या बघायला, कारण का आपण पण गव्हर्नमेंट प्लेस. येस, आणि क्लीन पीसफुल वातावरण होतं. आम्ही फक्त तिघीच होतो, आम्हाला वाटलं होतं गर्दी असेल पण काहीच गर्दी नव्हती. आम्ही तिघीच होतो, मजा केली. आणि हा पूर्ण व्हिडिओ फोटोजवर आहे त्यामुळे हा कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ अलाउड आहे, फक्त परमिशन घ्यावी लागते पण आम्ही ती घेतली नाही कारण का ठीक आहे फोटोज एवढा वेळ फोटोज की काय. म्हणजे इथे आल्यावर आम्हाला कळालं की असं असं करावं लागतं पण आम्ही विचार केला की आपण फोटोजवर करूया. सो ही पूर्ण व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. फक्त ओपनिंग क्लोजिंग आणि मध्ये आमची गडबड आहे ती, त्यामुळे आम्हाला तिघींना येऊन तरी मजा वाटली. खूप 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 तुम्ही पण नक्की या आणि तुम्हाला येऊन कसं वाटलं नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल डायरी. ओके, बाय बाय.